आराध्या तालुकाणी पाणी येथील साहित्य विकास मंडळाच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न. साहित्य विकास मंडळाच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सत्कार संपन्न. कारंजा तालुका निप्पाणी येथील साहित्य विकास मंडळ यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या सर्व शिक्षकांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अध्यक्षस्थानी साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशीद हे होते. प्रारंभी मंडळाच्या उपाध्यक्षा सुनीता कोगले कदम यांनी स्वागत केले, तर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशीद यांनी प्रास्ताविक मधून साहित्य विकास मंडळ गेल्या 24 वर्षापासून मराठी ग्रामीण साहित्य संमेलन भरवित आहे. यंदाचे साहित्य संमेलनाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. वर्षभर पूरक कार्यक्रम राबवून संमेलनाचे महत्व आणखीन गडद केले जाते. सत्कार समारंभ हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले. विकास मंडळ कारदगा या साहित्य विकास मंडळाने गेली अनेक वर्षे एक मोठी उंची गाठलेली आहे. कारण सीमा भागामध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांचं जे हे कार्य सुरू आहे हे अलौकिक कार्य आहे. कारण या सीमा भागामध्ये जी मराठी भाषा आहे या मराठी भाषेला कुठंतरी एक उतरती कला लागली होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र आम्ही पाहतोय महाराष्ट्र आणि कर्नाटक या बेळगावपासून ते कोल्हापूर सांगली पुण्या जिल्ह्यापर्यंत या साहित्य विकास मंडळाचं नाव परिचित आहे. यावर्षीचा आपला अव्याहतपणे समाजातील समाजसेवी व्यक्ती साहित्यिक सर्व समाजातील समाजसेवी शिक्षणप्रेमी यांच्याबद्दल जे कार्य करत आहात त्यांची व्याख्याने असो किंवा साहित्य मंडळाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व्ही के खोत संजय बुडके सुनीता कोगले कदम कुमार हेगडे दादासू मुरारी तर पत्रकार रंगराव बन्ने यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा भाऊसाहेब चिंदके प्रकाश काशीद बाळासाहेब नाडगे सुचित बुडके कल्पना रायजाधव व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती यांनी सत्कारबद्दल मंडळाचे आभार मानून पुन्हा आम्हाला चांगले काम करण्यासाठी बळ मिळत आहे. साहित्य विकास मंडळामुळेच आमच्यावर चांगले संस्कार साहित्य निर्मिती व समाज कार्याची आवड निर्माण झाली. हे मंडळ आमचे हक्काचे घरच असल्याच्या भावना सर्वांनी व्यक्त केल्या. साहित्य विकास मंडळामुळे आपण कोणतरी आहोत, काहीतरी आमचं अस्तित्व आहे, इतर महिलांच्या पासून वेगळं आम्ही काहीतरी आहोत हे सिद्ध होते आणि त्यामुळे या मंडळाची शतशः रुये सगळ्यांची या कार्यक्रमासाठी तुकाराम गुणके संजय अवघडी संभाजी अलंकार प्रशांत खराडे विनोद परीट संजय नवनाळे प्रशांत कांबळे यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.